घरी 18 विश्व दारिद्र्य, वीज नको, घड्याळ नको, घालायला पुरेसे कपडे नकोत आणि अशातच एक डोळा निकामी आणि त्यातल्या त्यात सात भावंड, तर अशा हालाखीच्या संकटावर मात करत दगडफोड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत मागास अशा वडार समाजातून येणारे सोलापूरचे बालाजी मंजुळे हे जेव्हा भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले तेव्हा अवघ्या महाराष्ट्राचे हिरो ठरले. आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये काम करत असताना त्यांनी महाराष्ट्राचा झेंडा हा सतत फडकवत ठेवलाय. मात्र आता हेच बालाजी मंजुळे हे पोलिसांच्या कचाट्यात सापडलेत, तर नंदुरबारमध्ये त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2-5 रुपयांचीच नाही तर तब्बल 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यामुळे हिरो ते झिरो अशी त्यांच्यावर आता टीका होऊ लागलीये. तर पाहूयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते. तर हे प्रकरण समजून घेण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला बालाजी मंजुळे हे नेमके कोण आहेत हे पाहणं महत्वाचं ठरतं. बालाजी मंजुळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे रहिवासी आहेत आणि लहानपणी एकदा आई वडिलांना मदत करत असताना बालाजी यांचा अपघातात डोळा हा निकामी झाला होता. मात्र अशा अपंगत्वावर लीलया मात करत त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर त्यांनी गाठलेला यशोशिखर पाहून अनेकांनी त्यांचा उल्लेख दगडखाणीतील हिरा असाच केला. शाळेतील स्पर्धांमध्ये मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ते जेव्हा आईच्या हातावर ठेवत होते तेव्हा त्यांची आई त्यांना नेहमी म्हणायची की तुला कलेक्टर होऊन देशसेवा करायची आहे आणि अखेर मंजुळे यांनी आईचे हे शब्द खरे करत कलेक्टर होऊन दाखवलं. 2009 मध्ये बालाजी मंजुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून देशात 56वे आणि महाराष्ट्रात 3रे आले होते, तर राज्यशास्त्र विषयात त्यांनी देशात पहिला क्रमांक पटकावलाय. त्यानंतर त्यांची आंध्र प्रदेशच्या केडरमध्ये नेमणूक झाली आणि आंध्र प्रदेशमध्ये काम करताना मंजुळे यांनी स्वच्छता मोहीम, आदिवासी आणि गरजूंच्या भूमींचं वाटप, अपंगांना घरं, पूर व्यवस्थापन, हैदराबाद इथं जागतिक कृषी परिषदेचं काम आणि चित्तूर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाचं काम उल्लेखनीयरित्या पूर्ण केले. तर पुढे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन स्वतंत्र राज्य झाल्यानंतर त्यांना तेलंगणामध्ये पाठवण्यात आलं आणि तिथं सुद्धा त्यांनी चांगलीच कामगिरी केली. मिळालेल्या केडरमध्ये 10 वर्ष काम केल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती मिळाली आणि 2019 मध्ये ते महाराष्ट्रात आले आणि इथूनच त्यांच्या हिरो ते झिरो या प्रवासाची सुरुवात झाली. मंजुळे यांना सुरुवातीला अपंग कल्याण आयुक्त म्हणून पदभार सोपवण्यात आला आणि एका दिव्यांग अधिकाऱ्याला अपंग कल्याण आयुक्त पदाची जबाबदारी दिल्याने त्यावेळी चांगलीच याची चर्चा झाली होती. मात्र अवघ्या 2.5 महिन्यातच त्यांची बदली सुद्धा झाली, तर त्यांना त्यानंतर नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी पाठवण्यात आलं होतं. मात्र मंजुळे यांची 5 महिन्यात पुन्हा बदली करून त्यांना पुण्यातल्या आदिवासी प्रशिक्षण संस्थेत पाठवण्यात आलं आणि तिथूनही त्यांची 2 महिन्यात बदली होऊन त्यांना नियोजन विभागात उपसचिव पदावर रुजू करण्यात आलं आणि त्यानंतर ते तेलंगणात परतले. तर आपल्या अल्पकाळात त्यांच्या सतत बदल्या होत राहिल्या. कधी वादग्रस्त निर्णय, कधी निर्णयातील दिरंगाई, कधी प्रशासनाचा आलेला आळस, तर कधी पुढाऱ्यांशी न पटणं, अशा या गोष्टी त्यांच्या बदलीला कारणीभूत ठरल्यात. आणि याच दरम्यान नंदुरबारमध्ये कार्यरत असताना अनेक प्रकरणांमध्ये अनियमितता करून 10.82 कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान केल्याचा त्यांच्यावर आता आरोप आहे. 2019 ते 2019 या कालावधीत मंजुळे हे नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते आणि या दरम्यान शासनानं दिलेली महसूल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनधिकृत बिनशेती, भोगवटदार अशा एकूण 16 प्रकरणात सहाय्यक जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडून मूल्यांक अहवाल न घेता नजराणा अभिमूल्य रक्कम निश्चित करून किंवा इतर अनियमितता करून शासनाचे एकूण 10.82 कोटी 64,220 रुपये एवढं आर्थिक नुकसान केल्याचा ठपका मंजुळेंवर ठेवण्यात आलाय. याशिवाय इतर 4 प्रकरणांमध्ये सुद्धा शासकीय नियम, अटीं, शर्थींचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यात काही नमूद प्रकरणात आदेश देण्याचे किंवा मंजुरी देण्याचे सर्वतोपरी अधिकार शासनाचे असतात आणि याची सुरुवातीपासूनच जाणीव असतानाही स्वतःच्या स्वाक्षरीने सदरचे आदेश देणं, संबंधित प्रकरणांची नोंद वहीत त्याच क्रमांकाने इतर प्रकरणं नोंदवली गेली असतानाही बनावट दस्तऐवजांवर तेच क्रमांक नोंदवणं असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. तर याबाबत शासनाच्या वतीने महसूल तहसीलदार अनिल गवांदे यांनी तक्रार दिली होती आणि त्यानंतर नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुद्धा याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसारच मंजुळे यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणाचा पोलीस आता अधिक तपास करतायत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.